मित्रांनो, हीच आहे ती खुंट्यांची वाट. 85 डिग्री इन्क्लाइन या कातळकड्याला बघूनच मनात धडकी भरते. सुमारे 2 वर्षापूर्वी याच खुंट्याच्या वाटेने एका ग्रुपने ट्रेकिंगला सुरुवात केली. 20 वर्षाची एक मुलगी या ग्रुपला लीड करत होती. थोडे वर जाऊन तिच्या हातातील बॅग दुसऱ्या मैत्रिणीला देताना तिचा तोल गेला आणि सुमारे 450 फूट कातळकड्यावरून ती खाली कोसळली आणि यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारच्या कातळकड्यावरून क्लाइंबिंग करण्यासाठी योग्य ती ट्रेनिंग असणे गरजेचे आहे. जर तुमची प्रॉपर ट्रेनिंग नसेल तर एखाद्या अनुभवी ग्रुपसोबत अशा ठिकाणी या, जेणेकरून असे अनैसर्गिक प्रसंग टाळता येतील. तुम्हाला जर हायकिंगचं पूर्ण नॉलेज असेल ना, तरच या कुंडीच्या मार्गाने याचा विचार करा, नाहीतर अन्य 2 मार्गाचा वापर करा. कातळातला कोरीव काम पाहता कदाचित पूर्वीच्या काळी हा गडावर जाण्याचा मार्ग असावा. उभ्या कातळात असलेला अत्यंत अवघड असा टप्पा सावधपणे पार केल्यावर समोरच एक छोटीशी गुहा दिसते. कदाचित या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ही गुहा बनवण्यात आली असावी. खुंट्यांची वाट संपल्यावर कड्याकड्याने पुढे चालत आल्यावर किल्ल्याच्या तटबंदीतून गडावर प्रवेश करता येतो. बुरजापासून थोडं पुढे आल्यावर आपण मारुती मंदिरात येऊन पोहोचतो. खुंट्याच्या वाटेने वर येताच मारुती मंदिरामागे असलेले गडदेवीचे दर्शन घडते. सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून नाणेघाटाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये हडसर हा किल्ला येतो. 1637 मध्ये शहाजीराजांनी मुघलांना केलेल्या तहामध्ये हडसर या किल्ल्याचा समावेश होता असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. खुंटीच्या वाटेने वर येताच गडदेवी मंदिराच्या मागे असलेल्या उंच टेकडीच्या पायथ्यालाच डाव्या बाजूला हे शिव मंदिर पाहायला भेटते. शिव मंदिराच्या प्रवेशद्वारावर खालील बाजूस कीर्तिमुख तर वरील बाजूस श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते. मंदिराच्या आत शिरताच एका बाजूला डोळ्यात भरणारी श्री गणेशाची सुंदर अशी मूर्ती दिसते तर दुसऱ्या बाजूला हनुमान आणि पुढेच विष्णुदेवाचे वाहन असलेले गरुड यांचे दर्शन घडते. मंदिराच्या आतील दोन्ही बाजूस प्रकाशाने हवा खेळती राहण्यासाठी एक विशिष्ट अशी जागा केलेली पाहायला भेटते. मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावर एक भले मोठे शिवलिंग नजरेस पडते. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे भाविकांची गर्दी असते. मंदिराच्या मागील बाजूला एक तलाव आहे. कदाचित याच्या गोल आकारावरून याला गोल तलाव असे म्हणत असावं. तलावाच्या बाजूलाच 2 स्मृतिशिला आपल्याला पाहायला मिळतात. गडावर असणाऱ्या कमानी टाक्याची साफसफाई करत असताना शिवभक्तांना यामध्ये 2 तोफा सापडल्या आहेत आणि याच त्या तोफा. शिवमंदिराच्या मागे असलेल्या तलावाच्या पुढील बाजूस कड्यालगतच म्हणजे शेवटच्या खडकात कोरलेली 3 प्रशस्त अशी कोठारे दिसतात. अन्नधान्य साठवण्यासाठी केलेली ही कोठारे
सध्या राहण्यासाठी अयोग्य असून बहुतेक आतमधून मोडकेच आलेले आहेत. पूर्वीच्या काळी गडावर अन्नधान्याचा तुटवडा पडू नये म्हणून धान्य साठवून ठेवले जायचे आणि त्याच जागेला धान्य कोठार असे म्हणत. हडसरगडावर अशा प्रकारचे 3 मोठमोठे धान्य कोठारे आहेत आणि या कोठाराच्या आतील बाजूस आणखी मोठमोठ्या रूम आहेत. गडावर जाणारा दुसरा मार्ग हा गडाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या पेठेची वाडी किंवा हडसर गावातून डोंगराला वळसा घालून किल्ल्याच्या मागील बाजूस पोहोचतो. येथून 100 ते 150 पायऱ्या चढून आल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो आणि ही राज दरवाजाची वाट असून अत्यंत सोपी आहे. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे बसवण्यात आलेला हा सागाचा दरवाजा आणि याचं संपूर्ण वजन हे 800 किलो इतकं आहे. अखंड कातळात खोदलेल्या पायऱ्या, आतील बाजूस असणाऱ्या देवड्या तसेच यावरील असणारी कलाकृती हे सगळं एकसंध कातळामध्ये कोरलेलं आहे आणि हेच हडसरगडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. हडसर किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणजे दुर्गशास्त्रातील स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुनाच आहे. एकसंध अखंड कातळात खोदलेल्या पायऱ्या, प्रवेशद्वाराची दुक्कल, सैनिकांना विश्राम करण्यासाठी केलेल्या देवड्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वार म्हणजे ही सर्व दुर्ग वैशिष्ट्येच आहेत. हडसर प्रत्येकाने पाहावा. हडसर समजण्यासाठी नाणेघाटही समजणं गरजेचं आहे. ज्या सातवाहन साम्राज्यांनी देश व कोकण जोडण्यासाठी अख्खा डोंगर फोडून जो व्यापारी मार्ग तयार करण्यात आला तोच नाणेघाट. आणि याच नाणेघाटाच्या संरक्षणासाठी जे किल्ले उभारण्यात आले, जीवधन, शिवनेरी, चावंड आणि हडसर, या अनोख्या कलाकृतीला आमचा मानाचा मुजरा. समीर भाऊ आपला उतरायला सुरुवात करतोय कुंडीच्या वाटेने. सिद्धापर का असा घोरपडी सारखा उतरतोय बघितलं का? कुंडीच्या वाटेने गडावर चढणं जितकं अवघड आहे त्याहून 10 पट अधिक अवघड हे त्याच वाट्याने खाली उतरणं आहे. त्यामुळे बरेचसे ट्रेकर हे पायरीचा मार्ग निवडतात आणि पावसाळ्यामध्ये कुंडीच्या वाट्याने जाण्याचा विचार देखील मनात आणू नका. कारण या वाट्याने खाली उतरताना समोर फक्त 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे 1/2 फूट असलेला लोखंडी खिळा आणि दुसरी म्हणजे 450 फूट असलेली खोल दरी. त्यामुळे तुमच्याकडे जर प्रॉपर ट्रेनिंग आणि आवश्यक इतका अनुभव असेल तरच तुम्ही या कुंटीच्या वाट्याने येण्याचा विचार करा.